हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्वाद रुचिरा। आज आपण बघतोय लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची। काळा मसाला आणि वाटण लावून ही भाजी बनवतो, त्यामुळे थोडी स्पायसी परंतु चवीला तेवढीच अप्रतिम ही भाजी असणार आहे। चला तर मग साहित्य काय लागणार ते बघूयात। एक कांदा पातळ काप केलेला, एक चमचा पांढरे तीळ, पाव चमचा मेथी दाना, अर्धा चमचा खसखस आणि दोन चमचे शेंगदाणे। या ठिकाणी लोखंडी कढई घेतली आहे, यात सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहे। अर्धा चमचा तेल कांदा भाजून घेऊयात। कांदा थोडा भाजून झाला की खसखस, तीळ, मेथी दाना एक मिनिट भाजून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलं, यात शेंगदाणे, एक छोटा टोमॅटो आणि आता वाटून घेऊयात। एक पाव कोहळं याप्रमाणे कट करून घेतलेलं आहे। भाजीच्या फोडणीसाठी 4 चमचे तेल घेतलंय। तेल तापल्यानंतर वाटण घालून घेऊ। अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि आता व्यवस्थित 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर 1.5 चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ। छानपैकी 1 मिनिट परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी यात घालायचं, त्यामुळे मसाले खाली लागणार नाही। कढीपत्ता घालून घेऊ आणि आता ऍड करायचं आहे कट केलेलं कोहळं। थोडंसं पाणी घालून घेऊ। आणि आता झाकण ठेवून 20-25 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे। अधेमध्ये चेक करत राहायचं आहे। 20-25 मिनिटानंतर भाजी मस्तपैकी शिजलेली आहे। तुम्हाला ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर थोडं आणखी पाणी तुम्ही यात ऍड करू शकता। छानपैकी तेल पण सुटलंय। ही भाजी आता कोथिंबीर घालून मस्त सर्व्ह करून घेऊयात। तर मस्त अशी चमचमीत स्पायसी कोहळ्याची भाजी तयार आहे। ही भाजी चपाती बरोबर खूप छान लागते। ही तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली ते मला कळवायला विसरू नका। आणि जर काही भाजी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तोपर्यंत बघत राहा स्वाद रुचिराला। पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी बरोबर। थँक्यू।